स्थानिक नेत्यांनी आरोपीला मदत केली, पण आम्ही पुण्यातील वानवडी येथील अत्याचार प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या व्हॅन चालकाकडून 6 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यातील वानवडी येथून उघडकीस आली आणि या प्रकरणी आता वानवडी पोलिसांनी व्हॅन चालकाला अटक केली आहे. आणि या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून या प्रकरणातील आरोपीला काही स्थानिक राजकीय नेत्यांनी पळून जाण्यात मदत केल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे. नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी हा आरोप केला. देवेंद्र फडणवीस म्हणाले की पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत असं लक्षात आलं आहे की स्थानिक काही नेत्यांनी त्याला पळून जाण्यात मदत केली आहे आणि अशा प्रकारच्या घटनांमध्ये मी काही राजकीय पक्ष वगैरे बघत नाही. आरोपी हा आरोपीच असतो. अशा आरोपीवर कडक कारवाई केली जाईल. तसेच आरोपीला मदत करणाऱ्यांवर सुद्धा कारवाईचा बडगा उगारण्यात येईल अशीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पुण्यामध्ये स्कूल व्हॅनमध्ये एका ड्रायव्हरने मुलींना इनअप्रोप्रिएटली त्या ठिकाणी टच केलेला आहे, चुकीच्या ठिकाणी टच केलेला आहे. एका मुलीच्या पालकांनी ज्यावेळेस अशा प्रकारचा FIR दिला त्यानंतर लगेच इतर मुलींची चौकशी झाल्यावर अजून एक मुलीला त्यांनी अशाच प्रकारे टच केला आहे इनअप्रोप्रिएट ठिकाणी आणि इनअप्रोप्रिएट पद्धतीनं हे लक्षात आलं आणि म्हणून त्याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे पॉस्को अंतर्गत अशा प्रकारचा जो ऑफेन्स असतो त्याला रेपच्या संज्ञेमध्ये त्या ठिकाणी पकडलं जातं आणि म्हणून तशा प्रकारचे ऑफेन्सेस हे त्याच्यावर लावलेले आहेत. कडक कारवाई करण्यात येते आहे. संस्था चालकांना देखील बोलवलेलं आहे. त्यांचा काही त्याच्यामध्ये दोष आहे का हे देखील तपासण्यात येईल आणि सगळ्या संस्थांना देखील हे सांगण्यात येत आहे की तुमच्या संस्थांचे जे काही त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनचे वेगवेगळे मोड्स आहेत त्याच्यामध्ये सेन्सिटायझेशन करणं आणि त्याचे ड्रायव्हर्स किंवा इतर कोणी त्याच्यामध्ये जो स्टाफ असेल तो योग्य आहे की नाही हा बघितला गेला पाहिजे अशा प्रकारे सांगण्यात आलं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.